नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचं ऑक्टोंबर महिन्याच्या वेतनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं पत्र ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच तसेच सनग्रीमसुद्धा मिळणार दिवाळी आधीच सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपणास एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि विविध बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ते महत्त्वाचे पत्र महाराष्ट्र शासन वित्त विभाग वरिष्ठ कोषागार अधिकारी यांचे कार्यालय नागपूर दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार बावीस महा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये सादर होणाऱ्या देका संबंधाने करायची कार्यवाही परिपत्रक उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सर्व आहारण व संवितरण अधिकारी यांना कळवण्यात येते की महा ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या चोवीस तारखेला दिवाळी सण आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना महा ऑक्टोंबर दोन हजार बावीसचे वेतनाचे प्रदान करण्याचे शासनादेश निर्गमित होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपूर्वी वेतन व सनग्रिमांचे प्रदान होणे आवश्यक आहे ऑक्टोंबर दोन हजार बावीस महिन्यात दिनांक तीन दहा दोन हजार बावीस ते चोवीस दहा दोन हजार बावीस या कालावधीत आठ दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील व कामाचे फक्त चौदा दिवस हातात राहतात या कामाच्या दिवसात वेतन देयके आकस्मिक खर्चाची देयके की सणअग्रिमांची देयकांचे प्रदान कोषागार कार्यालयाला देयकाची तपासणी करून कराव्याची आहे शासनाची कर्मचारी भरती बंद असल्याने कोषागार कार्यालयातील सर्व विभागात सद्यस्थितीत कर्मचारी वर्ग जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कमी आहे त्यामुळे कामाचा व्याप व कामाचे दिवस लक्षात घेता ऑक्टोंबर दोन हजार बावीस महिन्यात कोषागार व उपकोषागार कार्यालयात सादर होणाऱ्या विविध देयकाबाबत खालील नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी जेणेकरून आपण सादर केलेले देयके हे नियमानुसार असल्यास कोषागार कार्यालयास देयके पारित करून दिवाळीपूर्वीच सर्व वेतन व भत्ते व सणअग्रिमांचे प्रदान सर्व शासकीय कार्यालयाला करता येणे सोयीचे होईल ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासंदर्भातील करायच्या कार्यवाहीबाबत हे नागपूर कोशागार यांचे पत्र मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद